मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. निवडणुका लागल्या की महाविकास आघाडीतील आमदार भाजपमध्ये येतील असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील तसे ते सर्वजण भाजपात येतील, ते आमच्या संपर्कात असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. ज्या दिवशी शिवसेनेने आम्हाला सोडले आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला असल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला आहे. कर्जत तालुक्यात धुलीवंदनाच्या उत्साहाला गालबोट लागले. कर्जत दहिवली भागात राहणारे काही तरुण शुक्रवारी धुलीवंदन साजरा करून आंघोळ करण्यासाठी सांगवी खांडपे येथील उल्हास नदीच्या डोहामध्ये दुपारी 1 वाजता गेले होते. त्या 10 जणांच्या ग्रुपमधील 2 तरुण करण धर्मसिंह आणि अक्षय विनोद डोडिया डोहात खोल पाण्यात बुडू लागले. हे दोघे बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तरुणांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर स्थानिकांनी त्यातील करण धर्मसिंह यास बाहेर काढले आणि कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी टीम सांगवी येथे पोहोचली. तेथे 3 तासांच्या शोध मोहिमेनंतर अक्षय डोडिया या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. रसायनी आणि चिरनेर परिसरातील डोंगरावर वणवा पेटला होता. त्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली, त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे. चिरनेरच्या बापूजी देव डोंगर परिसरात मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास वणवा पेटला. 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अटोक्यात आणली. गेल्या 3 दिवसांपासून लाडिवली डोंगर ते घेराबाडी परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते, मात्र फ्रेंड्स ऑफ नेचर आणि आपटा गुळसुंदे वनपरिक्षेत्राचे अधिकारी आणि कर्मचारी हा वणवा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कळंबोली लोहपोलाद बाजाराच्या इमारतीमधील गाळ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तेथील कागदपत्रे त्याचबरोबर 2 संगणक, 2 प्रिंटर, 2 झेरॉक्स मशीन, 6 लॅपटॉप जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी कळंबोली येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले, मात्र आतमध्ये जाण्यासाठी जागा नसल्याने वेळेत आग विझवता आली नाही अशी माहिती अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान आशिया खंडातील सर्वात मोठे लोहपोलाद मार्केट हे असून या ठिकाणी सिडकोने फॅसिलिटी सेंटर बांधले. या सेंटरच्या समोरील रस्ता सिमेंटचे ब्लॉक लावून गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे, त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब वेळेत त्या ठिकाणी पोहोचण्यास अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले. आमदार महेश वालदी यांच्या जिल्हा नियोजन निधीतून आवरे येथील तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन भाजप उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर आणि आवरे सरपंच मीराबाई पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पूर्व विभाग प्रमुख शशिकांत पाटील, संतोष वर्तक, खोपटे ग्रामपंचायत सदस्य अच्युत ठाकूर, संदेश भाई पुनाडे, मच्छिंद्र वर्तक, गोवटणे प्राध्यापक प्रमोद म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वाती गावंड, गाव अध्यक्ष बाळा गावंड, आवरे ग्रामपंचायत सदस्य अनिल गावंड, पाले गावाध्यक्ष अमित म्हात्रे, सुनील पाटील, निर्णय पाटील तसेच विभागातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कामोठ येथील यशस्विनी सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक महिला मंडळातर्फे बांधर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात जाऊन पुरणपोळ्यांचं तसेच शिधा बिस्किट आणि मास्कचंही वाटप करण्यात आलं. यावेळी यशस्विनीच्या संस्थापक अध्यक्ष पल्लवी हर्षवर्धन पाटील, सचिव कल्पना जाधव, खजिनदार सुनीता शर्मा उपस्थित होत्या. रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि डॉक्टर NMJ दिव्यांग शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये एक आगळीवेगळी होळी साजरी करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या वतीने नवीन पनवेल येथील शाळेमध्ये जाऊन कृत्रिम पद्धतीने रंग कसे तयार करावे याचे प्रशिक्षण मुलांना आणि पालकांना देण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांना स्वयंरोजगार म्हणून अलका कोळी यांनी गोधडी प्रशिक्षण दिले आणि घरात बसून महिलांनी दिवा आणि समईतील वात कशी बनवावी याचे प्रशिक्षण स्नेहल पेंडसे यांनी दिले. या उपक्रमास पूरण सिंग मेहरा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात शुक्रवारी पहाटे चहा पिण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना भरधाव टेम्पोने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कारमधील दोन जण आणि दोघे दुचाकीस्वार आपली वाहने थांबवून कशेडी बंगला येथे चहा पीत उभे होते. त्यावेळी मुंबई ते संगमेश्वरला चाललेल्या एका टेम्पोच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटून त्याने टपरीवर चहा पीत असलेल्या या चौघांना धडक दिली. या अपघातात विनीत मधुकर राऊळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर जयेश रमेश राऊत, अशोक तुळशीराम पांगले आणि अशोक यशवंत राऊत जखमी झाले. टेम्पो चालक मोहम्मद यासीन उमर फारूक पठाण यांच्यावर पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायकलवरून जाणाऱ्या 8 वर्षीय मुलाला भरधाव ट्रेलरची धडक बसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना खोपोली पाली मार्गावर उमरे गावानजीक घडली आहे. ट्रेलर चालक पंचानंद नथुनी शहा याला अटक करण्यात आली आहे. ट्रेलर चालक शहा हा ट्रेलर घेऊन गुरुवारी खोपोली पाली मार्गावरून भरधाव वेगात जात होता. त्याचवेळी उमरे गावाच्या हद्दीत पार्थ नितीन मुसळे याच्या सायकलीला पाठीमागून धडक दिली. धडक जोरदार असल्याने 8 वर्षीय पार्थ ट्रेलरचा चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून चालकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्कार भारती, उत्तर रायगड जिल्हा, पनवेल समिती आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी 4:30 गीतांजली हा देशभक्तीपर गीतांचा सूरमयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बाळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक, अभ्यासक, लेखक चंद्रकांत शहासने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असून निःशुल्क प्रवेशासाठी सुलक्षणा टिळक 9372904146, अमोल खेर 9820233349, अमोल स्टेशनरी पनवेल येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. होळी सणासाठी सर्वच ठिकाणी नैवेद्य म्हणून पुरणपोळी अर्पण करण्याची प्रथा आहे. परंतु ही पुरणपोळी होळीमध्ये अर्पण न करता ती एखाद्या गरजू व्यक्तीला दिल्यास त्याचे आशीर्वाद तर आपल्याला लाभतातच, शिवाय मानसिक समाधानही मिळते. याचं उदात्त हेतूने कामोठे करंजाडे येथील संकल्प फाउंडेशनतर्फे गुरुवारी ओपन एज्युकेशनमधील मुलांना पुरणपोळी आणि कुरडई, करंजी, अनारशांचं वाटप केलं. यावेळी अध्यक्ष वैशाली जगदाळे, कुंडेवाहळ गावातील सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. विंचूदंशावर संशोधन करून समाजाला मोठ्या संकटातून वाचवणाऱ्या डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा कोकणचा सन्मान आहे. तसेच हा पुरस्कार दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आणि शिफारस केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. खान्देशचे सुपुत्र डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी कोकणात येऊन विंचूदंशाने मरणाऱ्या गोरगरिबांसाठी संशोधन करून मोठे कार्य केले. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. शुक्रवारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वैद्य पंचमीपर्यंत 2 ते 5 दिवस होळी साजरी करण्यात येते. तक्का गावातील होळी इतर ठिकाणच्या होळीपेक्षा आगळ्या वेगळ्या पद्धतीने रचली जाते. ही होळी दरवर्षीच परिसरात आकर्षणाचा विषय ठरते. तक्का गावातील होळी इतर ठिकाणच्या होळींपेक्षा आगळ्या वेगळ्या पद्धतीने रचली जाते. या ठिकाणी होळी एखाद्या छोट्या झोपडीसारखी असते. होळीच्या आतमध्ये बसून तिची पूजा केली जाते. होळीच्या मध्यभागी उंच झाड उभे केले जाते. त्याच्यावर मासे आणि खेकड्यांचे चित्र कापून त्याच्या पताका लावल्या जातात. रात्री होळी लावण्यापूर्वी काही वेळ आधी या झोपडीत लाकडे रचून ती बंद केली जाते. त्यानंतर होळी लावण्यात येते. ही प्रथा अनेक वर्ष सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. रोहा शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी होळी उत्सव, विशेषतः कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव उत्साहात साजरा केला.
कोकणातील महत्त्वाचे उत्सव म्हणून समजला जाणारा होळी उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी होळी उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावी आले होते. विशेष म्हणजे कोरोना काळात सर्व सण उत्सवाला मर्यादा होत्या, परंतु यावर्षी कोरोना कमी झाल्याने या शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्याने नागरिकांना होळी उत्सवाचा आनंद लुटता आला. महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील प्रशांत गायाजी जाधव या दिव्यांग तरुणाने आपल्या दिव्यांगावर मात करत वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात आपले नाव उंचावले आहे. गेल्या अनेक वर्षात मुंबईसह विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धांमधून प्रशांतने यश संपादन केले आहे. प्रशांत याच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची दखल घेत कोलकाता येथे होणाऱ्या पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता त्याची निवड करण्यात आली आहे. पॅराऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने निवड झालेल्या संघात प्रशांत याचा समावेश केला गेला आहे. प्रशांत याच्या निवडीबाबत सर्व मित्रपरिवार आणि परिसरातील संस्थांनी संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.